हॅलो, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला चिरमोऱ्यापासून भडंग बनवून दाखवते. असा असतो भडंग, खूप सुंदर लागतो खायला. चार पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून ठेवायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर मी कढईत तेल घेतलेलं आहे. शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते मऊ पडत नाहीत आणि क्रिस्पी होतात, म्हणून आपल्याला मंद आचेवर तळायचे आहेत. हलवत हलवत तुम्ही तळा, गॅस मोठा करू नका, नाहीतर करपण्याची दाट शक्यता असते. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्क्रिप करू नका. खूप सुंदर भडंग तयार होतो, तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रत्येक साईडला वेगवेगळ्या प्रकारे चिरमुरे मिळतात. आमचा घाटावरचा भाग असल्यामुळे थोडे वेगळे छान क्रिस्पी मिळतात चिरमुरे, अगदी ताजे ताजे, खूप सुंदर असतात. आता कढईत एका तेल मी घेतलेला आहे. लिंबू रस आपल्याला थोडासा घालायचा आहे. हिरवाच लिंबू घेतला आहे मी, म्हणजे तो रस जास्त आंबट असणार नाही आहे. अर्धा चमचा जिरे घेते मी. तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आलं लसूण पेस्ट मागाशी मी ठेचलेला होता लसूण, तो घालायचा आहे आपल्याला. हे दोन्ही फ्राय करायचे आहेत थोडेसे, एक पाच मिनटं. त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला, तळून ठेवलेले होते ते. त्याच्यात चवीनुसार लिंबू रस घालायचा थोडासा, अगदी अर्धा चमचा घेतला आहे मी, तो घालायचा. तो पूर्ण रस आटला की आपल्याला मग मीठ घालायचं आहे. ते पूर्ण रस आटू द्या, थोडेसे शेंगदाणे हलवून घ्या तुम्ही. त्यानंतर लाल मिरची पावडर घालायचं आहे चवीनुसार. रस अजिबात ठेवू नका, पूर्ण आटवून घ्या. त्यानंतर आत्ता आपल्याला चिरमुरे घालायचे आहेत. मी कमीच करते, थोडासाच करते तुम्हाला दाखवायसाठी. अगदी 100 ते 150 ग्रॅम चिरमुरे असतील, जास्त नाही आहेत. खूप सुंदर भडंग तयार होतो, तुम्ही नक्कीच मैत्रिणींनो ट्राय करा. तयार भडंग मी थोडीशी मध्ये साखर पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे आंबट गोड चव निर्माण होते. खूप सुंदर भडंग लागतो असा. तयार भडंग पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.